पाव भाजी ही सगळ्यांची ऑल टाइम फेवरेट असते. आपण ती प्रत्येक सीजन मध्ये बनवू शकतो. हिवाळ्यात तर पाव भाजी बनवण्याची मजाच काही वेगळी असते, कारण सगळ्या भाज्या आपल्याला फ्रेश मिळतात. तर अशीच मुंबईची प्रसिद्ध पाव भाजी काही टिप्स सोबत आणि अगदी झटपट कशी बनवायची ते आपण आज बघूया. पावभाजी म्हटले की बटाटे हवेच, तर मी इथे 1/4 किलो बटाटे घेतले, सालं काढून असे काप करून घेतले आहे. आणि इथे कोबी घेतले आहे 1 फूल, ते 600 ग्रॅम असेल. त्याला दांडे वगैरे काढून इथे 400 ग्रॅम ते पण स्वच्छ धुवून घेतलंय. 2 गाजर घेतले बारीक करून चॉप करून घेतले आणि पत्ता कोबी घेतले आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घेऊ शकता, नाही तर स्किप पण करू शकता. पण बटाटे आणि फुलकोबी ही पाहिजेच. इथे 6 कांदे घेतले आहे मीडियम साईजचे, ते पण चांगले बारीक चॉप करून घेतले. आणि इथे 3 शिमला मिर्च घेतले आहे, ते पण बारीक चांगले कापून घेतले. टमाटर घेतले 1/2 किलो, ते पण आपण चांगले बारीक काप करून घ्यायचे. टमाटरने चांगली चव येते, हायब्रीड टमाटर घेतले आहे. इथे बटर घेतलंय 300 ग्रॅम. बटर तर पावभाजीला आवश्यकच आहे. 3 चम्मच लाल मिरची पावडर काश्मीरी, काश्मीरी आणि कलर पण येतो छान. आणि 5 चम्मच पावभाजी मसाला. इथे 1 बीटरूटचा तुकडा घेतलाय, हे ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप पण करू शकता. 3 चम्मच मीठ घेतलाय आणि 1 चम्मच कसुरी मेथी. आता आपण पावभाजीसाठी एक मी कुकर घेतलाय, त्यात थोडं तेल घातलंय. आता आपण ह्या भाज्या त्यात टाकून परतून घ्यायच्या. अशा प्रकारे जर आपण भाजी बनवली तर चांगली चव येते. तर तेलात मी जिरं घालते. जिरं तर तळलं की आपल्या सगळ्या भाज्या घालून घ्यायच्या. आता बीटरूट घालते. बटाटा जो आपण स्वच्छ धुवून तुकडे करून घेतलेले. अशा प्रकारे सगळ्या भाज्या टाकून तेलात छान परतून घ्यायच्या. अशाने पावभाजीची चव खूप छान येते. तर फुलगोबी घालायची आणि सगळ्या भाज्या व्यवस्थित परतून घ्यायच्या. पत्ता कोबी, गाजर आणि हाय फ्लेमवरती मीठ घालून घेते इथे भाज्यांना लागेल तेवढं. आपण जे तिखट घेतलं त्यातलं 1/2 तिखट इथे घालते आणि 1/2 पावभाजी मसाला घालायचा. आणि हे छान तेलावरती व्यवस्थित परतून घ्यायचं 1-2-3 मिनिट. म्हणजे त्या भाज्या छान तेलावरती परतल्याने त्याची चव छान वाढते. जर आपण डायरेक्ट कुकरमध्ये पाणी घेऊन भाज्या घातल्या तर भाजीची चव जी येते त्यापेक्षा अशा प्रकारे केली तर भाजीची चव खूप छान येते. इथे टमाटर घातलंय मी 1/2. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, छान 2-3 मिनिट परतून घ्यायचं आणि मग त्यात पाणी घालायचं. याला पाणी पण जास्ती घालायचं नाही. आपण जेवढ्या भाज्या घेतल्या ना त्याला थोडं 1/2 पाणी घालायचं, म्हणजे तेवढ्या ह्याच्यात, कारण याला टमाटरला पाणी आहे आणि बाकी भाज्या पण आपलं पाणी सोडतात. आता मी इथे 1/2 पाणी घालून घेते. भाज्या डुबतील त्याच्यात थोडं कमीच घालायचं, तेवढ्या ह्याच्यात आपल्या भाज्या व्यवस्थित शिजून येतात. बघा इथे मी थोडं पाणी घातलेलं. आता झाकण बंद करून घ्यायचं आणि वाफ काढून घ्यायची. इथे मी पावभाजी बनवण्यासाठी 1 मोठं पातेलं घेतलंय, त्याला तेल घालून घेते. पावभाजीला थोडं मोठंच भांडं घ्यायचं. तेलात बटर घालून घेते 1/2, म्हणजे आपलं बटर जळणार नाही. आणि बटर मेल्ट न होताच त्यात आपले शिमला मिरची टाकून घ्यायची, म्हणजे बटर आणि शिमला मिरचा खूप छान स्वाद येतो पावभाजीला. बटरमध्ये व्यवस्थित परतून घ्यायची शिमला मिर्च, त्याच्यामुळं त्याला शिमला मिर्चला चांगलं क्रीमी टेक्स्चर येतं आणि पावभाजीची चव खूप छान वाढते. त्याला 1-2 मिनिट परतून घ्यायचं आणि मग आता आपला कांदा घालायचा. मी इथे चॉपरने चॉप केलाय, तुम्ही बारीक कापून घेतला तरी चालतंय. तर कांदा घालून व्यवस्थित कापून घ्यायचा. इथे मी मोठं पातेलं घेतलंय कारण आपली पावभाजीचं जे प्रमाण आहे ते 20 लोकांना पुरेल एवढं आहे. आणि मी छोट्या मुलांसाठी बनवते म्हणून मी इथे काश्मीरी लाल मिरची घेतली आहे. साधं तिखट टाकलं तरी चालेल. आता हे 2 मिनिट कांदा परतून घेतलाय, तर आलं लसूण पेस्ट घालायची 2 चम्मच आणि ती पण व्यवस्थित परतून घ्यायची. पावभाजीसाठी कांदा एकदम लालसर नाही होऊ द्यायचा, थोडा कलर बदलवायचा.
जास्त जळला तर चव चांगली येत नाही. आता टमाटर घातले, टमाटरची मी इथे पेस्ट करून घेतली आहे, बारीक कापून घेतले तरी चालता, पेस्ट करून घेतले आणि आता घातले आहे सगळं. आता मिक्स करून आणि मटर घालते, हे मी फ्रोझन मटर घेतले म्हणून आता घालते. आपण कुकरला भाज्या घातल्या त्यात घातले तरी चालतात किंवा असे पण चालतात. तर मी इथे घालते आता हे सर्व एक व्यवस्थित मिक्स करून याला एक वाफ काढून घ्यायची. 2 मिनिट झाकण ठेवून वाफ काढून घेते बटर सुटतपर्यंत, चांगलं तेल सुटतं आपल्या भाजीला. तर हे बघा 2 मिनिट झालं आहे, हे बघा तेल सुटायला लागलं आहे छान, बटरवरती आलं आहे, आपले मसाले व्यवस्थित मिक्स झाले. तर आता आपण यात कोरडे मसाले घालूया. थोडं स्मॅशरनी स्मॅश करून घ्यायचं एकदा, म्हणजे जे काही भाग असतील जाडे वगैरे, आणि सगळं व्यवस्थित मिक्स होऊन जातं मटर आणि कांदा शिमला मिर्च वगैरे. आता ही भाजी पातेल्याच्या साईडला करून घ्यायची ना, आणि मध्यामध्ये जागा करून त्यात आपण बटर घालायचं आणि त्याला फोडणी द्यायची. आता अशा प्रकारे जर आपण पावभाजी केली ना तर खूप छान चव येते. आता त्यावरती बटरवरती लाल तिखट घातलंय, जे आपण तिखट घेतलं होतं यात तुम्ही आपलं तिखट घातलं तरी चालते. मी इथे काश्मीरी लाल मिरची घेतली, पावभाजी मसाला घातलाय, थोडा ठेवायचा, बाकी सर्व घालून द्यायचं. 4-5 चमच घेतलाय, हे आपलं 20 लोकांना पुरेल एवढे पावभाजीचं प्रमाण आहे. आता हे त्या बटरवरती व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बघा आता व्यवस्थित मिक्स झालंय, तेल सुटायला लागलं व्यवस्थित. आता हे बाकीचा सगळा मसाला त्यात मिक्स करून घ्यायचा आणि व्यवस्थित परतून घ्यायचं. अशा प्रकारे जर पावभाजी केली ना तर एकदम आपली जसे आपल्याला गाडीवर मिळते तशी चव येते. तर तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्की करून बघा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओज कसे वाटतात ते कमेंट करून कळवा. आता याच्यावरती वाफ काढून घ्यायची 2 मिनिट. आता हे 2 मिनिट झाले, बघा सगळे मसाले आपले तिखट वगैरे सगळं व्यवस्थित मिक्स झालंय. आता आपण जे पाव तिखट थोडंसं वरून घालायचं आणि पावभाजी मसाला पण. अशा प्रकारे आपण जे गाडीवरती पावभाजी खातो ना तशा प्रकारे चव येते आपल्या भाजीला. सगळे मसाले मिक्स करून पुन्हा एकदा वाफ काढायची. इकडे आपला कुकर थंड झालाय, मी 3 शिट्या काढून घेतल्याय. 1 शिटी काढून 10 मिनिट कमी गॅसवरती ठेवलं तरी चालतं, आपल्या भाज्या एकदम व्यवस्थित शिजून येतात. हे बघा किती छान शिजल्यात, व्यवस्थित मऊ झाल्यात आणि एकदम जास्त पाणी पण नको त्याच्यामुळं व्यवस्थित स्मॅश करता येतात. हे बघा एकदम स्मूथ झालंय, असं स्मॅश करून घेते व्यवस्थित सगळं. एकदम जास्त पाणी असलं ना तर व्यवस्थित स्मॅश करता येत नाही. आता हे आपण कुकरमध्ये शिजवून घेतलेली भाजी स्मॅश करून घेतली, आता ते मी आपण जे फोडणी घरा घेतलेली होती ना त्यात घातली आहे. आता ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आपली भाजी खूप घट्ट आहे तर आपल्याला यात पाणी घालावं लागेल, कारण पावभाजी जसजशी थंड होते आणि शिजते ती घट्ट होत जाते बटाटे वगैरे असल्यामुळे. तर त्यामुळे आता आपण पाणी घालून घेतलं यात. आता सगळं व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आणि त्याला झाकण ठेवून 1-2-3 मिनिट वाफ काढून घ्यायची, म्हणजे सगळे मसाले वगैरे सगळे व्यवस्थित त्याच्यात फ्लेवर उतरतील. आता अशा प्रकारे मिक्स केलं, हे बघा वाफ काढून घेतली 2-3 मिनिट, व्यवस्थित वरती पाणी सुटलंय. आता वरती एक बटर घालायचं उरलेलं आपलं ठेवलेलं थोडं, आणि त्या बटरवरती पावभाजी मसाला घालायचा, याने आपल्या पावभाजीची चव एकदम चांगली येते. आता हे बटर आणि सगळं व्यवस्थित पुन्हा मिक्स करायचं आणि आपण पाहायचं कन्सिस्टन्सी, हे थोडी पातळसरच ठेवायची, म्हणजे जसजसं थंड होते जास्त घट्ट होत जाते. अजून हे बघा 2-3 मिनिट ठेवून मी वाफ काढून घेतलेली, तर आपली पावभाजी बघा व्यवस्थित वाफ पण आलेली, शिजलेली, सगळे फ्लेवर्स व्यवस्थित मिक्स झाले. अशा प्रकारे आपली पावभाजी तयार झाली. पावभाजीसाठी आपल्याला पाव गरम करून घ्यायचे आहे, म्हणून मी हे तवा घेतलाय आणि त्या तव्यावरती बटर घातलंय. बटरवरती थोडंसं कोथिंबीर घालते
आणि पाव गरम करून घेते. हे मुलांसाठी बनवते म्हणून, नाहीतर मग याच्यावरती तुम्ही थोडा पावभाजी मसाला घालू शकता आणि मसाला पाव सारखे पण शेकून घेऊ शकता. मी इथे फक्त बटरवरती शेकून घेतलंय, थोडी कोथिंबीर घालून. अशा प्रकारे आपले पाव तयार झाले. पाव शेकून घेतले मी, आता आपली पावभाजी तयार झाली आहे. तुम्ही मसाला पाव पण करू शकता यातली थोडी पावभाजी घालून. माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून कळवा की कसे वाटले रेसिपी ते. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.